आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही केली. बरं, ते सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? हो, आणलाय ना. हे घ्या. पण हे सर्टिफिकेट खोटं आहे. हो मॅम, हे मलाही माहिती की सर्टिफिकेट खोटे आहेत म्हणून, पण मी पूर्णपणे अडकली गेली त्यामुळे मला कळतच नाही काय करू. आपण हे काम करू शकतो का? त्या माणसाविरोधात या ऑफिसमध्ये तक्रार करू शकतो का? म्हणजे आपण असं सांगू शकतो ना की हे खोटे सर्टिफिकेट बनवून तो लोकांना फसवतो म्हणून. हे पहा, हे सर्टिफिकेट या ऑफिसमध्ये बनलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. हे सरकारी ऑफिस आहे, इथे फसवेगिरी चालत नाही. हे सर्टिफिकेट नक्कीच त्यांनी कुठून तरी बाहेरून बनवून घेतलेले. तो माणूस कुठे भेटेल काही सांगू शकता तुम्ही? नाही मॅम, मला ह्याची काही कल्पना नाही. कुठेही असू शकतो. पण कधी कधी मी त्याला माझ्या ऑफिसच्या बाहेर फिरताना बघितलंय. तो बाहेर गिराई का शोधत असतो आणि माझ्या कानावर आलंय की तो तुरुंगातून सुटलाय. थँक्यू. आणि मॅम, तुम्ही त्या माणसाची मला एवढी माहिती दिली त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम मॅम. तुम्ही त्या माणसाची तक्रार नक्की करा, नाहीतर तो असाच सगळ्यांना फसवत राहील नेहमी. हो हो, नक्कीच. त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणारच आहे मी. सहजासहजी सोडणार नाहीये त्याला. आणि थँक्यू सो मच. वेलकम. देवा, प्लीज माझी मदत कर. तो ऑफिसर फ्रॉड आहे. तो माझ्या घरी येऊन खोटं बोलला होता हे मी माझ्या घरच्यांसमोर प्रूफ जर करू शकले ना, तर माझ्यावरचे सगळे आरोप पुसले जातील. पण त्यासाठी तो माणूस सापडायला हवा ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे मॅरेज सर्टिफिकेट बघून कोणाला डाऊट सुद्धा येणार नाही की हे खोटं आहे म्हणून. मी अशी खूप मॅरेज सर्टिफिकेट बनवले आणि मला खूप अनुभव आहे. अहो, मी तर म्हणतो की मी बनवलेलं मॅरेज सर्टिफिकेट हे खऱ्यापेक्षा सुद्धा जास्त खरं वाचत. समजलं? सो एकदम बिंदास्त राहा. जेलची हवा खाऊन आलात ना, तरी अक्कल नाही आली तुम्हाला? आणि तुम्ही दोघ